नमस्कार, मी भारती हंडे. तुम्ही पाहत आहात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यास गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बेकायदेशीर कारवाई आहे. या निषेधार्थ ठाणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठाणे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून 10 जणांची हत्या झाली होती. या हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांना भेटण्यास साठी प्रियंका गांधी गेल्या होत्या. प्रसंगी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रियंका गांधी तू बंगारो, बाकी सब बंगार है. आज उत्तर भारत उत्तर प्रदेश येथे मिर्झापूर येथे सन्माननीय प्रियंका गांधी ज्या उत्तर प्रदेश येथे मिर्झापूर येथे झालेल्या 10 हत्या आहेत, त्या 10 हत्या झालेल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश सरकारने जो काही हुकुमशाही पद्धतीने योगी सरकारने हुकुमशाही पद्धतीने त्यांचा ताफा अडवला व ताफा अडवून त्यांना कुटुंबियांना भेटून न दिलं गेलं व त्यांना अटक करून गेस्ट हाऊस येथे घेऊन ठेवलेलं आहे. ही जी काही हुकुमशाही चालवली आहे, ही काही धतींशी चालवलेली आहे, ह्या विरोधामध्ये आम्ही ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बाळा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व सन्माननीय मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे हे आंदोलन केलेलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे ठाण्याचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.